बातम्या सविस्तरपणे पाहूया। अकोल्यातल्या गीतानगर भागातल्या महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली आणि ही अफवा पसरताच मंदिरामध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती। महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या प्रकाराचं अनिसकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून खंडन करण्यात आलेलं आहे। पिंडीमध्ये अनावधानानं खड्डे राहिले असतील परंतु ही पिंड जुनी दिसत असल्यानं हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं अनिसचं म्हणणं आहे। रोज संध्याकाळी आरती होते, तिथं बाया दिवाबत्ती करण्यासाठी आल्या। त्यांनी आरती वगैरे केली, अचानक कोणाचं तरी लक्ष गेलं एका लेडीजचं। त्यांनी पाहिलं की एकदम असा अद्भुत चमत्कार जसा घडला, आमच्या इथं आहे ना पिंडीला आहे ना मस्त डोळे आलेत। सर्वांनी महिलांनी घटना पाहिली, हळबळी उठली। आमच्या इकडे रात्रीपर्यंत मस्त बाया जमा झाल्या, सर्वांची गर्दी गर्दी झाली होती पूर्ण पाहायला। मग प्रत्यक्षात हा फोटो पाहिल्यानंतर किंवा आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या कुणाचेही सहज लक्षात येईल की हे जे खड्डे पडलेले आहेत हे अतिशय जाणीवपूर्वक खड्डे पडलेले दिसतात। असा चमत्कार आपोआप कधीही होत नाही। अनुवादनानं मूर्ती बसवताना ते राहिलं असेल, नवीन मूर्ती असेल तर हा भाग वेगळा, पण मात्र ही मूर्ती बरीच जुनी दिसते आहे आणि या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचा जो डोळ्यासारखा आकार जो दिसतो हा अतिशय जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची आता पुन्हा एकदा झीज सुरू झाल्याचं समोर आलेलं आहे। मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असून मूर्तीच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे। अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अंबाबाई मंदिरातली देवीची मूर्ती ही 2000 वर्षांपूर्वीची आहे अशी आख्यायिका आहे, त्यामुळं मूर्तीची झीज झाल्यानंतर पुरातत्व खातं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली होती। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी केवळ राज्यातनंच नाही तर देशभरातनं लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात। भक्त कित्येक तास रांगेत उभे राहतात, मात्र अंबाबाईच्या मूर्तीचं सौंदर्य आता कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अंबाबाईच्या मूर्तीची झीज झालेली आहे। 26 जानेवारीला देवीच्या कानाजवळील कपचा निघालेला होता। ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मूर्तीच्या ओठांना इजा पोहोचल्याचं समोर आलं। देवीच्या पानपात्रेच्या हातावरील 2 बोट देखील झिजल्याचं समोर आलं। भाळंग घेतलेल्या हाताच्या बोटाचीही पूर्णपणे झीज झाल्याचंही निदर्शनास आलेलं होतं। पावलावरील बोट पूर्णपणे निघून गेल्याचंही समोर आलेलं आहे। देवीचं वाहन असलेल्या सिंहाच्या पाठीमागील बाजू दिसेनाशी झाल्याचंही दिसत आहे। सिंहाचा चेहरा सुद्धा अस्पष्ट होत चाललेला आहे। देवीच्या अंगावरील जवळपास सगळेच अलंकार अस्पष्ट दिसत असल्याचं समोर आलेलं आहे। पुरातत्व विभागाचे या संदर्भातले नेमके काय नियम आहेत ते पाहूया। अंबाबाईच्या गर्भकुंडीतील आर्द्रता कमी करण्यासाठी पाण्याचा साठा काढणं, गाभारा आणि गर्भगुडीला जोडणारी लाकडी चौकट काढणं, गर्भकुंडीत निर्माल्य आणि फुलाचा साठा ठेवला जाऊ नये, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा साठा ठेवला जाऊ नये, गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चौथरा आणि पायऱ्यांवर सोन्याचं पाणी द्यावं, गर्भकुंडीत अधिकाधिक 5 श्रीपूजकांनीच थांबावं, पूजेसाठी गायीचं दूधच वापरावं, दर्जेदार मधाचा वापर करावा आणि दागिन्यांची संख्या कमी करावी। साली रासायनिक संवर्धनाच्या माध्यमातून मूर्तीचं पुन्हा एकदा संवर्धन करण्यात आलं आणि त्या संवर्धनानंतर मात्र मूर्तीची अवस्था चांगली व्हावी अशी भक्तांची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। मूर्तीच्या अंगावरती पांढरे डाग पडू लागले आणि मूर्तीच्या अवयवांची झीजही व्हायला लागली। पुरातत्व विभाग असो, महाराष्ट्र शासनाचे तज्ज्ञ असोत किंवा धर्मशास्त्राचे तज्ज्ञ असोत, यांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन करावी आणि या मूर्तीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। देवस्थान समितीनं जे काय आता मूर्तीच्या अंगावरील
जे काय हे निघालेलं आहे, केलेला वज्रलेप निघालेला आहे, त्या संदर्भात त्वरित एक समिती नेमून पुन्हा वज्रलेप करून ज्या आमच्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना तडा जाऊ नये याची दक्षता घ्यावी, अन्यथा भावना दुखवल्या गेल्या तर उद्रेक होणे शक्यता आहे। आपल्याकडे जेव्हा इजा पोहोचल्याची नोंद झाली त्यावेळी आपण पुरातत्व विभागाला तसं कळवून त्यांचं लेखी मार्गदर्शन मागवलं होतं, त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल द्यायला पाहिजे। आता त्यांची पाहणी झालेली आहे, त्यानंतर मागच्या आठवड्यात सुद्धा डॉक्टर विलास वहाने येऊन पाहणी करून गेलेले आहेत। वहाने सरांनी पाहणीसाठी पुन्हा एक दोन दिवसात येणार असं कळवलेलं आहे आणि त्यांचा जेव्हा पूर्ण अहवाल येईल त्यावेळी आपल्याला पुढची काय कारवाई करता येईल ते आपण नक्की करू। नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी राज्यातल्या राजकीय स्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय। आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेलं असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन इंदुरीकरांनी केलंय। तसंच केवळ पत्रापुरता धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचं काम बिघडेल असंही इंदुरीकर यांनी म्हटलंय। आज संकट माणसावर नाहीत धर्मावर, आणि तुम्ही जर अशीच शळपटावानी राहिले ना एक दिवस धर्मही राहत नाही। तुम्ही एकमेकातल्या दुश्मना सोडून धर्मासाठी एकत्र लढा। तुमचा पक्ष, तुमचा नेता तिकडे काही करा, तिकडे काही करा, फक्त धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष राहू द्या, नेते राहू द्या, मनगटाला मनगट लावून एकत्र लढा तर धर्म वाचे। यानंतर राजकीय बातम्या आपण बघूया। ब्रेकिंग न्यूज याच संदर्भातली, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक आज मुंबई पालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे समोरून गेल्यानंतर ठाकरे गटातल्या नगरसेवकांकडून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या गेल्या। यानंतर काही काळ इथलं वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंनी शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हीप बजावलाय, म्हणजेच उद्धव ठाकरे समर्थक आमदारांना सुद्धा हा व्हीप बजावण्यात आलाय आणि त्यावरूनच आता जुंपल्याचं दिसतंय। व्हीप बजावल्यास कोर्टात जाण्याचा सुनील प्रभू यांनी इशारा दिलाय, तर हा व्हीप केवळ उपस्थितीसाठी असून कारवाईसाठी नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेलं नाही आहे आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ। मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षणं काढली, अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही। ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्याने व्हीप व्हीप सांगताय, असे काही व्हीप आम्ही बघितल्यानी गेली। सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या वकिलाने जे सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारची जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, याच्यामध्ये व्हीप देखील आहे। आणि प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाला त्यांच्या वकिलाने निवेदन केल्यानंतर अशा प्रकारे व्हीप लावणं हे त्यांच्या गोष्टी आहेत, त्यांना करून दे, आम्हाला मानायचं आहे की न मानायचं, आम्ही मानणार नाही त्यांचा व्हीप प्रामुख्याने, आणि अशा व्हीपला आम्ही मानच देत नाही त्यांच्या। अशा पद्धतीने कोर्टात एक बोलायचं आणि बाहेर अशी कृती करायची हे अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना आणि ठाकरे गटात चढाओढ पाहायला मिळाली आहे। विधानभवनातल्या तिसऱ्या मजल्यावरच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिवसेनेनं एका आठवड्याभरापूर्वी मिळवलेला होता आणि या कार्यालयाचं नूतनीकरण करून कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून तर टाकलेलाच आहे। याशिवाय पक्ष कार्यालयाचा मुख्य चेहरा असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यालयातला मोठा फोटो काढण्यात आलाय आणि त्या जागी एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले, त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि यावेळेला राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात बसल्याचं दिसून आल्यानं खळबळ माजली।
आमदार नसताना सुद्धा मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात येऊन बसल्याचा व्हिडिओ समोर आला. यावेळेला ठाकरे गटातले आमदार आदित्य ठाकरे यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर नार्वेकर तातडीनं सभागृहाबाहेर गेले. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी नार्वेकरांना आमदारांसाठी असलेल्या सभागृहात सोडलंच कसं असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ही घटना समोर आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो, चूक लक्षात आल्यानंतर लगेचच बाहेरही पडलो असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलंय. कुठची नार्वेकर? अनेक वर्षाची त्याची ही इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याचा सर्वांशी संपर्क आहे. तुम्ही पाल देवेंद्र फडणवीसशी त्याचे संबंध तसेच आहेत, अजित दादाशी आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी आहेत, म्हणून मिलिंद नार्वेकर आहे. हा कधी त्याची कोणती भूमिका घेईल काही सांगता येत नाही. आज कदाचित त्याची तो पहिला पाऊल त्यांनी आज उचललं असावं असं मला वाटतं. आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंवर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी जे दौरे केले त्याचा खर्च कुठून आणि कशातनं केला असा सवाल त्यांनी केलाय. तर आदित्य ठाकरेंच्या खोक्यांवरील टोल्याला त्यांनी मातोश्रीमधील चंदू आणि नंदू कोण आहे असं प्रत्युत्तर दिलं. आपण नगरसेवक तरी झाला का असा सवाल करत मस्केंनी आदित्य ठाकरेंना डिवचलेला आहे. गेले 4-5 वर्ष तुमचं ब्रँडिंग करण्याकरता तुमच्या मित्रांच्या कंपन्या करोडो रुपये त्याच्यावरती खर्च केले. हे सगळे जे काही इव्हेंट ऑर्गनाईज केले त्याकरता खर्च लागतो ना, तो कुठून केलात, कशातून केलात, कुठल्या अकाउंटमधून ते खर्च दाखवलंय तुम्ही, तुमच्या परदेश दौरे. या मातोश्रीवरचे चंदू आणि नंदू कोण माहिती आहे का? हे आम्हाला सांगायला लावू नका. हे चंदू आणि नंदू कोण आहेत आमच्याकडे सुद्धा ही माहिती आहे. कोण पैसे गोळा करत होते या मातोश्रीमध्ये, कोणी किती खोके आणून दिलेत, नारायण राणे साहेबांनी सांगितलं. शेख चिल्लीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तसेच तुमचे शेख चिल्ली तुमच्या अवतीभोवती आहेत. संजय राऊतांना सांगू नका, नाहीतर ते तुमच्याकडे कंपाऊंडर पाठवतील आणि आणखी जी तुमची जी दशा झाली ना त्याची आणखी दुर्दशा तुमची होईल. या सरकारच्या पहिल्या पानावरच्या किती जाहिराती आतापर्यंत त्यांनी छापल्या? जर घटनाबाह्य सरकार असेल त्या सरकारच्या जाहिरातीचे पैसे तुम्हाला चालतात काय? दुतोंडी सापासारखे वागताय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी छत्रपती संभाजीराजे आज आणि उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते भूम तालुक्यातल्या स्वराज्य संघटनेच्या 51 शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला संभाजीराजे छत्रपती यांनी गावच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांसोबत चर्चा केली. दुसरीकडे काही ठिकाणी महाराजांच्या स्वागतासाठी बैलगाड्यासुद्धा सजवण्यात आलेल्या होत्या. यावेळेला संभाजीराजेंनी एका बैलगाडीचा दोर हातात धरला आणि स्वतः बैलगाडी हाकण्याचा आनंद घेतला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.